मित्रांनो, दशानन रावणाला ब्रह्मदेवाने अमृत कलश दिला होता, ज्यामुळे रावण अमर होता। तो कलश रावणाच्या नाभीच्या खाली होता। जोपर्यंत तो कलश सुरक्षित असेल तोपर्यंत रावण अमर होता, याला त्याने रहस्य ठेवले। पण त्याच्याकडून एक चूक झाली। रावणाचा भाऊ बिभीषण, ज्याच्यावर तो खूप प्रेम करायचा आणि विश्वासही करायचा, त्याच विश्वासाने तो बिभीषणला आपल्या मृत्यूचे रहस्य सांगतो। नंतर तोच प्रिय भाऊ रावणाच्या मृत्यूचे कारण बनतो। रावणाचा अंत त्याच्या याच चुकीमुळे होतो। मित्रांनो, आयुष्यात आपण सुद्धा अशा चुका करतो ज्यामुळे नंतर आपल्याला खूप पश्चाताप होतो, पण वेळ निघून गेलेली असते। अशा गोष्टी ज्या आपण इतरांना सांगायला नाही पाहिजे त्या आपण सांगतो आणि आपली हीच चूक आपल्याला खूप महागात पडते, त्यामुळे ह्या चुका तुम्ही करू नका। आजच्या या व्हिडिओमध्ये बघा 7 अशा गोष्टी ज्या कधीही कोणाला सांगायला नाही पाहिजे, नाहीतर तुमचे फार मोठे नुकसान होऊ शकते। चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया। तुमचे रहस्य इतरांना कधीच सांगू नका, ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे। रावणाचे उदाहरण तुम्हाला माहीतच आहे। स्वतःचा भाऊ सुद्धा धोका देऊ शकतो तर लोकांकडून तुम्ही काय अपेक्षा कराल? आपले रहस्य समोरच्याला कधीच सांगू नका। जर तुम्ही स्वतः स्वतःचे रहस्य स्वतःकडे सुरक्षित ठेवू शकत नाही तर इतरांनी ते कोणाला सांगू नये अशी अपेक्षा ठेवणे मूर्खपणा आहे। आपले गुपित सांगताना आपल्याला तात्पुरता आनंद वाटतो, मन हलके वाटते, पण आपले रहस्य इतरांना माहीत झाल्यावर आपण कमजोर होतो, कारण तोच पुढे आपला वीक पॉइंट बनतो। समोरचा व्यक्ती त्याचा फायदा घेऊन कधीही आपली वाट लावू शकतो। आपले रहस्य भाऊ, बहीण, मित्र कोणाला सांगू नका। तुमचे सर्वात विश्वसनीय मित्र तुम्ही स्वतः आहात। मित्रांना प्रत्येक गोष्ट सांगू नका, कारण मित्रांचे सुद्धा मित्र असतात। घरातले वाद, मतभेद, भांडण घरातच राहू द्या। असे म्हणतात की सत्य हे घराबाहेर निघेपर्यंत खोटं गावभर फिरून आलेलं असतं। आयुष्याचे सर्वात मोठे सत्य हे आहे की लोकांना तुमच्या वैयक्तिक भांडणाचे काहीच घेणे देणे नसते, पण मजा मात्र त्यांना नक्की येते। लोक हे एन्जॉय करतात। तसेच भांडणाचे कारण लोकांना नक्की माहिती नसते। घडते एक, लोक ऐकतात दोन, आणि बातमी पसरते तिसरीच। लोकांना तुमच्या घरात कोणाचे कोणाशी भांडण आहे हे समजते, त्यामुळे ते दोघांमध्ये गैरसमज पसरवू शकतात। तसेच भांडणामुळे तुमचा आदर मान सन्मान राहत नाही, त्यामुळे वादविवाद टाळा, पण दुर्दैवाने झालाच तर लोकांना सांगू नका। तुम्ही किती कमवता हे कधीच सांगू नका। स्वतःची श्रीमंती दाखवण्याचा शौक प्रत्येकाला असतो, पण हे चुकीचे आहे। मी 10,000 कमवतो, मी 20,000 कमवतो, अरे मी 40,000 कमवतो, असे जर तुम्ही सांगत फिरत असाल तर तुम्हाला घमंड वाटत असेल, पण लोकांना मात्र त्याचा हेवा वाटतो। मग लोक जेव्हा तुम्हाला संकटात बघतील, पैशांसाठी तडजोड करताना बघतील, पैसे वाचवताना बघतील, तेव्हा तुमची मदत करण्याऐवजी तुम्हाला उलट म्हणतील, अरे तू तर 40,000 कमवायचा ना। आणि ही त्यांची चूक नसेल, तुमची असेल, लक्षात ठेवा। असे म्हणतात की पत्नीला नवऱ्याची खरी कमाई माहिती नसते। पत्नीला लोक सांगत नाहीत तर लोकांना तुम्ही तुमचा पगार सांगण्याची चूक करू नका। आपली पुढची प्लॅनिंग कधीही सांगू नका। समोरच्याला तुमची योजना खेळ सुरू असताना नाही तर तुम्ही डाव जिंकल्यानंतर तुम्ही न सांगता समजायला पाहिजे। पण तरीही काही जण असतात जे खेळण्याच्या आधीच 10 जणांना सर्व सांगून देतात। इथे प्रत्येक जण दुसऱ्यांपेक्षा वरचढ बनण्याचा प्रयत्न करतो, तेही दुसऱ्यांना मागे खेचून। जेव्हा तुमची योजना लोकांना कळते तेव्हा ते सापळे रचायला सुरुवात करतात, कारण सर्वांची मनस्थिती ही आहे की हा वर नाही गेला पाहिजे, एकतर आपल्या सोबत किंवा आपल्यापेक्षा खाली, पण वर नाही। समाजाची मानसिकता ओळखा आणि शांत राहा। शांततेने आपले काम करत राहा। एकदा रिझल्ट आल्यानंतर लोकांना सर्व समजेलच, पण अगोदर योजना समजणे तुमच्यासाठी योग्य नाही। तुमच्या आयुष्यातले सर्वात मोठे ध्येय लोकांना सांगू नका। मोठे स्वप्न असेल तेव्हाच तर मोठे यश मिळेल, पण ते जर लोकांना माहिती असेल तर कदाचित तुम्हाला निराशा मिळेल। पहिली गोष्ट, तुमचे मोठे स्वप्न ऐकून लोक हसतील, तुमची मजाक उडवतील, त्यामुळे आपणच उदास होतो, उत्साह नाहीसा होतो। दुसरी गोष्ट म्हणजे ते सतत आपल्याला सांगत राहतील की तू हे का करू शकत नाही, ते शक्य नाही याची कारणे देतील। तुमचे स्वप्न तुमच्यासाठी अशक्य आहे असं तुम्हाला पटवून देतील। आणि तिसरी गोष्ट अशी की समजा ते ध्येय मिळवताना तुम्ही हरला किंवा अडचणीत आलात तर तेच लोक तुम्हाला म्हणतील की आम्ही आधीच सांगितले होते। मित्रांनो, तेव्हा चूक तुमची असेल, कारण तुम्ही त्यांना आधीच सांगितले होते।
त्यामुळे आपल्या स्वप्नांवर आपल्या ध्येयांवर शांततेने काम करा आणि सक्सेसला डीजे वाजून आवाज करू द्या, पण ध्येय आधी सांगू नका. आपला भूतकाळ लोकांना सांगू नये. भूतकाळ, आपला पास्ट, आपल्यासोबत घडलेल्या गोष्टीच आपल्याला सर्वात जास्त सांगाव्याशा वाटतात. पास्ट म्हटलं की आपल्याला आपण केलेल्या चुकाच जास्त आठवतात. काश, जर अशा गोष्टी त्यात असतात. जेव्हा तुमचा भूतकाळ लोकांना माहिती होतो तेव्हा ते तुम्हाला जज करतात, तुम्ही केलेल्या चुकांवरून ना की तुम्ही मिळवलेल्या गोष्टींवरून. तो तर नापास झाला होता, त्याने तर हे केले होते, तो हे करू शकला नव्हता, आधीच झाले नाही तर आता काय होईल. तुमच्या प्रेझेंटवर तुमच्या पास्टची छाप पडेल. लोक तुम्हाला तुम्ही जे आता आहात तसे बघणार नाहीत, तुम्ही जे आधी होते त्यावरून तुमच्याकडे बघतील. त्यामुळे कोणालाही तुमच्या पास्टबद्दल, तुमच्या भूतकाळाबद्दल सांगू नका. तुमचे इतरांसोबत असलेले नाते कसे आहे, काय आहे ते लोकांना सांगू नका. जर एखाद्यासोबत तुमचे मित्रसंबंध चांगले असतील तर काहींना ते पटणार नाही. लोक तुमच्यात फूट पाडायला सुरुवात करतील. एकाला हे आणि दुसऱ्याला भलतेच काही सांगतील. तो तुझा फायदा घेत आहे, तू त्याची गुलामी करत आहेस, तो खूप वाईट आहे, असे अनेक प्रयत्न केले जातील. मित्रांनो, निर्णय तुमचा आहे हे ठरवण्याचा की कोण तुमच्यासाठी चांगले आहे आणि कोण वाईट. तुमचे प्रेमसंबंध चांगले असतील तर अनेकांना, काही वेळा मित्रांनाही त्याचा हेवा वाटतो. तुमच्यामध्ये भांडण झाले तर त्यांना समाधान मिळते. त्यामुळे तुमचे संबंध, नाते चांगले आहेत तर ते असेच चांगले राहू द्या. चमकणाऱ्या अमूल्य अनमोल हिऱ्याला लोकांसमोर आणाल तर चोरांची, तुमचा राग करणाऱ्यांची वाईट नजर त्याच्यावर जाईलच. तर मित्रांनो, शक्य तेवढं या गोष्टी जगासमोर मांडू नका. या गोष्टी लोकांना सांगण्याची चूक करू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमचे यावर काय मत आहे, तुम्हाला काय वाटते, तुमचा अनुभव कॉमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी व्हिडिओजसाठी स्टे इन्स्पायर्ड मराठीला सबस्क्राईब करा. स्टे सेफ, स्टे इन्स्पायर्ड.